कायदा अगोदरचा असा होता की सिक्रेट बॅलेटनी अध्यक्ष निवडले गेला, त्यावेळेस त्यांनी काही अध्यक्ष निवडला नाही। आत्ता जी सेशन चालू आहे त्या सेशनमध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि दुरुस्ती अशी करण्यात आली की सिक्रेट बॅलेटनी नाही तर अवाजवी मतदानाने अध्यक्ष निवडला जाईल। कायद्यामध्ये ही अमेंडमेंट झाली। राज्याचा कुठलाही कायदा हा इन द नेम ऑफ द गव्हर्नर असं जाहीर केला जातो, कुठलाही डिसिजन इन द नेम ऑफ द गव्हर्नर जाहीर केला जातो, गव्हर्नरच्या आदेशाप्रमाणे असं म्हटलं जातं, तेव्हा सगळे अमेंडमेंट गव्हर्नरला सहीसाठी जातात। मला एकंदरीत असं दिसतंय की गव्हर्नरची सही होण्याच्या अगोदर अध्यक्षाची निवडण्याची प्रक्रिया सुरुवात झाली होती का? शेवटी गव्हर्नरला सुद्धा कुठलंही बिल तपासण्याचा अधिकार आहे आणि त्या बिलासंदर्भात त्यांच्या काही रिझर्वेशन असतील तर त्यांचं रिझर्वेशन नोंदवून ते पुन्हा सभागृहाला विचार करण्यासाठी पाठवू शकतात। पुन्हा पाठवलेलं बिल सभागृहाने पुन्हा त्यांच्याकडे पाठवलं तर त्यांना सही करण्यास भाग आहे, पण पहिल्यांदाच पाठवल्यानंतर सही करण्याचा भाग नाही तर त्यांना असणारा पुन्हा तपासण्यासाठी सुद्धा पाठवण्याचा अधिकार आहे। आणि म्हणून गव्हर्नरनी असं दिसतंय की सही न झाल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र शासनाला कळवलं की माझी अजून सही झालेली नाही, त्याच्यामुळे कायद्यामध्ये बदल झाला आहे असं त्या ठिकाणी होत नाही। गव्हर्नरची सही झाल्यानंतर आणि नोटिफिकेशन आणि गॅझेट झाल्यानंतरच तो बदल येतो, तेव्हा इलेक्शन आपण थांबवावं असं मला एकंदरीत दिसते झालेलं। पण 12 आमदारांचा निलंबनाचा जो इश्यू आहे तो यामध्ये दिसतो तुम्हाला? माझ्या अंदाजानं दोन गोष्टी मला दिसत आहेत। एक तर ज्या पद्धतीने महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र विकास आघाडीच्या पार्लमेंटरी मंत्र्यांचं वागणूक आहे एवढा भोळा आहे असं मला वाटत नाही, मुरलेला आहे। त्याच्यामुळे त्यांना खात्री नाही की आपला अध्यक्ष अवाजवी मतदानाने सुद्धा जिंकता येईल आणि म्हणून त्यांनी खेळी अशी केली की गव्हर्नरच्या सही होण्याच्या अगोदर हवा पसरवली की आम्ही इलेक्शन घेतोय आणि म्हणून गव्हर्नरला किंवा माझी सही होऊ द्या मग तुम्ही इलेक्शन घ्या, माझ्या सहीच्या अगोदर तुम्हाला इलेक्शन घेता येत नाही, कारण का सभागृहाने जुनी सिस्टम बदलली, नवीन सिस्टम आलेली आहे, ती नवीन सिस्टम कायम होते गव्हर्नरच्या सिग्नेचरनंतर। तेव्हा एका बाजूला 12 निलंबनाचं आहे त्यांचाही प्रश्न आहे, त्याच्याबरोबर नाही असं म्हणत नाही आहे, पण त्याच्याचबरोबर महाराष्ट्र विकास आघाडीला खात्री नाही की आपला स्पीकर होईल आणि म्हणून त्यांनी केलेली खेळी आहे। अडचणीचा मुद्दा तुम्ही एकदम सोप्या शब्दामध्ये सांगितलाय, पण मला हे विचारायचं आहे तांत्रिकदृष्ट्या विधान भवन योग्य आहे की, कारण विधान भवनामध्ये मंजूर करून घेतलेला आहे कायदा का राज्यपाल? नाही, दोघंही बरोबर आहेत असं मी म्हणेन, कारण का विधान सभेला दुरुस्त करण्याचा अधिकार आहे, पण त्यांनी केलेली दुरुस्ती ही योग्य आहे का गव्हर्नरला तपासण्याचा अधिकार आहे। आणि मी जसं म्हणालो की गव्हर्नरला तो रिफर बॅक करण्याचा सुद्धा अधिकार आहे, रिफर बॅक केलेलं विधानसभेने जसंच्या तसं पाठवलं तर गव्हर्नरला मग ती सही करावी लागते। कुठलाही कायदा हा ज्यावेळेस विधानसभा करते त्यावेळेस त्याची एक नोटिफिकेशनची प्रक्रिया आहे आणि ती म्हणजे इन द नेम ऑफ द गव्हर्नर असं जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेस ती गव्हर्नरला सही होणं महत्त्वाचं आहे। नुसती सही नाही तर त्याचं गॅझेट होणं हे महत्त्वाचं आहे आणि गॅझेट एकदा झालं की मग त्या कायद्यामध्ये रूपांतर होतं अशी परिस्थिती आहे। यांनी ते प्रक्रिया होण्याच्या अगोदरच इलेक्शन जाहीर केलं आहे असं दिसतं। पण तिसऱ्यांदा आता पुन्हा एकदा पत्र पाठवलेलं आहे, अर्ज केलेला आहे राज्यपालांकडे, पण मला विचारायचं की राज्यपालांनी आत्ता पण जर नाकारलं तर मग राज्यपालांचा जो से आहे तो ओव्हररूल करून पुन्हा? नाही, माझं म्हणणं असं आहे की कुठलाही कायदा झालेला हा राज्यपाल फार दिवस स्वतःकडे ठेवू शकत नाही, त्यांना तो नोटिफाय करावाच लागतो।
एक तर परत पाठवण्याचं नोटिफिकेशन किंवा गॅझेट करण्यासाठी नोटिफिकेशन. त्याच्यामुळे सभागृहाने पाठवलेला मंजूर केलेला कायदा हा गव्हर्नर अनियतकालेपर्यंत स्वतःकडे ठेवू शकत नाही. मला असं वाटतं की हे पूर्ण फुटीच्या मार्गावर आहेत आमदार, कारण ज्या पद्धतीनं आता हे सगळं ते मी मागे म्हणालो होतो की ज्या जी भाषा अमित शहाची पुण्यामध्ये होती, सरळ सरळ मला सरळ थ्रेट दिसत होतं की जे 46 आमदार नाबार्डच्या कक्षेमध्ये बसतात आहेत, फ्रॉडच्या कक्षेमध्ये बसतात आहेत, त्यांनाच त्यांनी या सरळ धमकी दिली की याद राखा. आणि म्हणून महाराष्ट्र विकास आघाडीला भीती वाटते की हे 46 आमदार आपल्याबरोबर राहतील की न राहतील, म्हणून यांचीही इलेक्शन पोस्टपोन करण्याची खेळी आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 12 आमदार आपले आणवायचे ही खेळी आहे. एकच प्रश्न शेवटचा, नवीन वर्ष महाविकास आघाडी बघू शकतं का त्याच्या अगोदर काही घडामोडी? नाही, मला नाही वाटत. ही रडत गडत आघाडी 5 वर्ष काढेल का? सत्ता कोणाला घ्या, म्हणजे बी जे पीला किती वाटली की आपण ही सत्ता आली पाहिजे, तरी त्यांच्याकडे संख्याबळ नाही आहे. त्याच्यामुळे हे रडत गडत हे सरकार चालत राहील.